मॉरिसला मोठं करण्याचं काम हे सामनातून झाल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचं काम हे कोणी केलं त्याची चौकशी करावी अशी मागणी उदय सामंत यांनी केली आहे. तर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विरोधक सडकून टीका करतात. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मॉरिसचा मुख्यमंत्र्यांसोबतचा एक फोटो ट्विट केला होता, आरोप केले होते आणि त्याला उदय सामंतांनी हे उत्तर दिलं आहे. अनेक ठिकाणी एकमेकावर त्यांनी काहीतरी गुन्हे दाखल म्हणजे FIR दाखल केले होते, तक्रारी दाखल केलेल्या होत्या आणि या सगळ्यातनं आमचं आता मिटलंय, आम्ही आता एकत्र काम करणार आहोत असं सांगण्यासाठी कालची ती बैठक होती. असं जे मला जे माहिती आणि फेसबुकवरनं आपण जे बघत होते त्याच्यामुळे जे वाद होते ते काय आमच्याकडे एक होता त्यांच्याकडे एक होता म्हणून वाद नव्हते, आपापसातलेच वाद होते आणि ते वाद मिटवण्यासाठी कालची मीटिंग होती आणि ते वाद मिटवायच्या अगोदर अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. दोन ठिकाणी जाऊन भेटून आलेले होते त्याचा तपास करावा आणि कालची मीटिंग का झाली याची माहिती जनतेला द्यावी. की याला मोठं करण्याचं काम हे सामनामधनं केलं गेलं, याच्या सामाजिक कार्याला पाठिंबा सामनामधनं होता आणि घोसाळकरांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा हा मातोश्रीवर नव्हता हे याच्यातनं स्पष्ट सिद्ध होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की उगाचच कुठचीही गोष्ट घडली की त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाचा उल्लेख करायचा, एकनाथ शिंदे साहेबांना त्याच्यामध्ये आणायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतल्यानंतर TRP वाढतो हे काही लोकांना माहिती असल्यामुळं हा कुठील डाव काही लोक खेळतायत